नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये पी एम कुसुम अंतर्गत महावितरणसाठी आता जे पेड पेंडिंगवाले लोक आहेत त्यांचा अर्ज कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला होता आता आपण जो अर्ज भरला होता त्यानंतर दोनच दिवसामध्ये अर्जाचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि यांना कोटेशन आलेलं आहे म्हणजे आता यांना जे आहे ते कोटेशन मंजूर झालेलं आहे ती तेवढ्या रकमेचं त्यांना पेमेंट करावं लागेल आणि कोटेशन लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तिसरा ऑप्शन दाखवणार आहे कोटेशन यावर क्लिक करायचं आहे तुमचं कोटेशन डाउनलोड होणार आहे तर कोटेशनमध्ये तुमचं नाव असणार आहे आणि डिटेल्स ऑफ एस्टिमेट फॉर्म कोटेशन तुम्ही पाहू शकता इथं बेनिफिशरी कॅटेगरी ओपन आहे पंप टाईप डी सी आहे तीन एच पीचा पंप आहे आणि कोटेशन अमाऊंट इन्क्लूड करून म्हणजे जी एस टी सहित जी रक्कम आहे ती बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये होणार आहे आणि पेड पेंडिंग कन्झ्युमर डिटेल्स जे आहेत कन्झ्युमर नंबर दाखवणार आहे रिसिप्ट कंझ्युमर नंबर दाखवणार आहे रिसिप्ट डेट दाखवणार आहे रिसिप्ट नंबर आणि रिसिप्ट अमाऊंट दाखवणार दा आहे हा जो शेतकरी आहे त्यांना आता बारा हजार चारशे पस्तीस रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि हे कोटेशन जनरेट झाल्यापासून तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे पेमेंट करणं आवश्यक आहे जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये पेमेंट केलं नाही तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाहीत असं या कोटेशनवर मेन्शन करण्यात आलेलं आहे म्हणजे पी एम कुसुमचा तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कोटेशन येईल दोन दिवसात ते तुम्हाला त्याचं ऑनलाईन पेमेंट करावं लागेल ऑनलाईन पेमेंट कसं करायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणार आहोत परंतु ज्यांनी ज्यांनी आता पेड पेंडिंगवाले लोक आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे फॉर्म हे मंजूर व्हायला सुरुवात झालेले आहे आणि त्यांना कोटेशनही यायला सुरुवात झालेली आहे जर कोणाच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्यांना ते फॉर्म रिवर्ट करण्यात आलेले आहे काही जणांना त्यांच्या सातबारावर विहीर किंवा बोर नोंद नसल्यामुळं रिव्हर्ट करण्यात आलेले आहे त्यांनी काय करायचं आहे सातबाराला त्यांच्या विहीर बोर नोंद लावून घ्यायची आहे नंतर सातबारा अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर होईल आणि कोटेशन ऑप्शन दाखवेल जर यामध्ये दे काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा